अंगणातली ही दृश्य आपण पाहतोय. गुरुजी तालीम गणपतीची ही मिरवणूक आहे. मोठ्या जल्लोषात हे गणेश भक्त यामध्ये सहभागी झालेले आहेत. पापा मोर्याचा जयघोष करत ढोल ताशाच्या गजरात हे ध्वज नाचवले जातात. आपण पाहू शकतोय अगदी उत्साहात आणि जल्लोषात बाप्पाचं पुण्यामध्ये आगमन होत असतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा उसंडून वाहत असतो, कारण सगळेच हे जे तरुण आहेत, सगळे गणेश भक्त आहेत, अगदी वर्षभरापासून बाप्पाची वाट पाहत असतात. ढोल ताशांचे जे पथकं आहेत ते अगदी महिन्याभरापासून यासाठी प्रॅक्टिस करत असतात आणि त्याचंच हे प्रात्यक्षिक आता मिरवणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी घर बसल्या तुम्ही साम टीव्हीवर ही सगळी दृश्य पाहू शकता. पुण्यामधल्या मानाच्या गणपतीची ही मिरवणूक सध्या निघते आहे. गुरुजी तालीम गणपतीची मिरवणूक सध्या आपण थेट पाहतोय. इथे सुरुवातीला आता ध्वज नाचवत बाप्पाला मानवंदना दिली गेली. त्यानंतर आता ही मिरवणूक पुढे सरकली आहे. एका वेगळ्या पद्धतीनं खरं तर बाप्पाला इथे सजवण्यात आलेलं आहे. तपकिरी रंगाच्या या देखाव्यात बाप्पाची ही मूर्ती या ठिकाणी विराजमान आहे आणि थोड्याच वेळात ही मिरवणूक निघते आहे. यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध नियम खरं तर प्रशासनानं घालून दिले आहेत आणि त्या नियमांमध्ये बसूनच या सगळ्या गणेश मंडळांना गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. कारण नियमांचा भंग केल्यास त्यांच्यावर कारवाई होणारच त्याची सुद्धा ताकीद या ठिकाणी पोलिसांनी दिली आहे.